क्वारंटाइन सेंटर मधील समस्यांचा बागुलबुवा करत विविध राजकीय पक्षाचे नेते आणि नगरसेवकांनी स्टंटबाजी करू नये असे आवाहन महापौर श्री कांचना यन्नम यांनी केले आहे. शहरातील इतर राजकीय पक्षाचे नेते आणि नगरसेवकांनी क्वारंटाइन सेंटरच्या समस्यांचं राजकारण करत स्टंटबाजी करू नये असं आवाहन महापौर श्री कांचना यन्नम यांनी केलं. ते पण विचारले आयुक्त म्हणजे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा म्हणून आमचं मागणं आहे. त्यांचं पण तेच मागणं आहे की त्या ठिकाणी ज्यांच्या ते पालन केलं नाही त्या ठिकाणी डॉक्टर्स वगैरे कोण आहेत त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून आयुक्त साहेब सांगितलं. आता त्यांना सांगितलेलं आहे हे गंभीर विषय आहे याच्यामध्ये कारवाई व्हायलाच पाहिजे आम्ही सगळ्यांनी म्हणून त्यांना सांगितलं. नाही सगळ्या सदस्यांचा जबाबदार आहे सर्वांनी मिळून आज शहराचं चांगलं कसं व्हायला पाहिजे ते पहिलं बघा. नंतर हे सगळं पक्ष पुढचं आहे अजून इलेक्शन पुढं आहे 1.5 वर्षापर्यंत आहे अजून ते सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एक दिलानी कोरोना मुक्त कसं होते ते सगळ्यांनी प्रयत्न करावं आणि जिथं काय कमतरता असलं तर तुम्ही प्रशासनाला दाखवा आम्हाला सांगा आम्ही त्यांचा पुढचा विचार करून ते आदेश देतो चांगलं काम करण्यासाठी. आपण राजकारण नक्कीच करू पण ही वेळ नाही असं म्हणत सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी राजकीय पुढाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन केलं. अलचंद पॉलिटेक्निकल मध्ये ज्या क्वारंटाईनच्या लोकांना उचलून नेऊन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्यापैकी काल जे नल्ला मावशींचं जे दुर्दैवी घटना घडली त्यात सोलापूर शहरवासी सहभाग आहेत त्या दुःखात. पण त्या ठिकाणी काही राजकीय शहराध्यक्षांनी त्या ठिकाणी जाऊन जे काल स्टंटबाजी आणि मुलाखती प्रसारमाध्यमांना देण्यात आली ते वेगळ्याच पद्धत कारण त्यांना माहीत नव्हतं की स्त्रीची मयत झाली का पुरुषाची मयत झाली. त्यांनी बोलत असताना पहिल्यांदा पुरुष म्हणले आणि नंतरनं स्त्री म्हणले. त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा माहिती घ्यावा आणि इतर पक्षांवर किंवा प्रशासनावर आवाज उठवा. शहर कोरोनाशी लढत आहे प्रशासन लढत आहे आणि सोलापूर शहर लढत आहे आणि त्यांना त्यासोबत त्यांनी सहभाग नोंदवून त्यांनी सहकार्य करण्याऐवजी त्या ठिकाणी स्टंटबाजी करायला लागले. त्या पद्धतीचे राजकारण कोणीही करू नये आणि कोरोना कसं हाताळता येईल ते हाताळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करायला पाहिजे.